न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहे बातमी आणि बरंच काय। बातम्या पाहूयात सविस्तर। किरीट सोमय्या उद्याला रायगड जिल्ह्यातल्या कोरलई या गावाला भेट देणार आहे। याच गावातल्या प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन किरीट सोमय्या पाहणी करणार आहेत, कारण या गावातल्या जमिनीवर उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले असल्याचा आरोप त्यांनी केला होता। याच मुद्द्यावरून शिवसैनिक मात्र चांगलेच आक्रमक झालेत। सोमय्या यांना रायगड स्टाईल धडा शिकवणार असा इशारा रायगडमधल्या आमदारांनी दिला आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार वागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या रायगड दौऱ्यामुळे इथेही हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार असं तूर्तास तरी दिसत आहे। ते जर या ठिकाणी येऊन पुन्हा जर उन्माद करत असतील तर ते एकतर जावयेत आमच्या अलिबागचे, जावयांना परत पाठवणं आहे, अलिबागला नक्की येतं, त्याने त्याचा सन्मान करून त्याने थांबावं असं आमची विनंती आहे। खोटे आरोप करू नये, जे या कागदोपत्री त्यांनी सिद्ध आम्ही प्रत्यक्ष दाखवलेलं आहे आणि सरपंचाने आमच्या पूर्ण त्याची माहिती दिलेली आहे। 19 बंगले नाही आहेत आणि काही नाही आहे, पण जे काय त्याला प्रसिद्धी माध्यम मिळवायची सवय झालेली आहे किरीट सोमय्यांना, ते आता बघू त्यावर संजय राऊतांनी त्याचे काय बऱ्यापैकी उतरवलेलं आहे आणि त्याच्यामधून जर काय त्याची अजून नाही नशा उतरली प्रसिद्धी माध्यमाची, तर मग रायगडच्या शिवसैनिक काय गप्प बसणार। रायगड स्टाईलने त्याला उत्तर देऊ आम्ही। पहिले तर 3 आमदार आहोत आणि आमचे सगळे शिवसैनिक आहेत, त्यामध्ये कुठेही मागे हटणार नाही। जर उद्धव साहेबांबद्दल नाहा काही जर त्यांनी बदनामी करायचा प्रयत्न केला तर बाकी शिवसैनिक गप्प बसणार नाही आहे। आतापर्यंत आम्ही काही गोष्टी पाहत होतो, ऐकत होतो, पण ज्या वेळेला आता वस्तुस्थिती आमच्या डोळ्यासमोर दिसते की हा नाहक बदनामीच्याच पाठीमागं लागलाय, तर बाकी मग शिवसैनिक गप्प बसणार नाही आहे, हे आम्ही आज तुम्हाला सांगू। थांबता थांबत नाहीये। किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर अलिबागच्या बंगल्यावरून आरोप केला होता आणि आता याच ठिकाणी म्हणजे कोरलई गावामध्ये जाण्यासाठी किरीट सोमय्या सरसावलेत। उद्या रायगडला या कोरलई गावात जाऊन मी पाहणी करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय। तर मला कोल्हापूर आणि अमरावतीला सुद्धा जाऊ दिलं नव्हतं, तरीही मी गेलोच होतो असंही त्यांनी ठामपणे सांगितलं। भ्रष्टाचारी लोक निदर्शनं करणार? बापरे, ठाकरेच्या राज्यात काय चाललंय? माफिया सेना त्या राज्यात माफिया लोक प्रदर्शन करणार? भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना आम्ही कुठे थांबलो नाही आहोत। रश्मी, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आम्ही तर 6 महिन्यापूर्वी हात जोडून सांगितलं होतं रश्मी वहिनींच्या हिशोबर आम्ही पुढे जाणार नाही। आता संजय राऊतनी परत त्याचा उल्लेख केला, जोड्यानी मारणार किरीट सोमय्याला। मला वाटलं की आता उद्धव ठाकरेंनाच चर्चा हवी आहेत, म्हणून मी सांगितलं बरं मी कोरलईला जाणार, 19 बंगले तर टॅक्स हे 1 एप्रिल 2009 पासून 31/3/2021 पर्यंत आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे भरत आहेत, तर ह्या बंगले कुठे